आणि टाळे नाही वाजवले का तुम्हाला काय? अरे एक नंबर निदान या लोकसंख्येच्या बाबतीत तर आला ना, वॉटर गटर आणि मीटर सगळ्यात महत्वाचे तीन प्रश्न. या प्रश्नाला बोललो तो ताबडतो ईडीची बिडी पेटल्याशिवाय राहत नाही. आनंदाची बातमी आहे, काल आपण वर्तमानपत्रात वाचलं की आपला देश लोकसंख्येच्या बाबतीत सगळ्यात एक नंबर झालेला आहे जगामध्ये. अरे एकाने टाळे नाही वाजवले का तुम्हाला काय? अरे एक नंबर निदान या लोकसंख्येच्या बाबतीत तर आला ना एक नंबर, बाकीचा येऊ ना तर नको. लोक तर वाढले ना राव आपले. आता जर भारतात जर लोकसंख्या वाढली तर मुंबईची वाढणारच. आता जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं ते श्री काय ती संघटना जी आहे धर्माधिकाऱ्यांची, उन्हा ताना सपोकेशनने अमुक तमुक लोक मेले. आता ही अशीच परिस्थिती मुंबईत राहिली तर जाहीर सभा घेण्याची गरज नाही. दोन महिन्यापूर्वी दीड महिन्यापूर्वी या मुंबईची हवा एवढी खराब झाली होती, सगळ्या देशात दिल्लीपेक्षाही खराब. अर्ध्या सगळे हॉस्पिटल भरलेले, खोकतायत खोकतायत खोकतायत, प्रदूषण वाढलेलं. आपण ज्यावेळेला मुंबईवर बोलतो तेव्हा ही आमची मुंबई आवडते. मुंबई या मुंबईमध्ये आमचं लहानपण गेलं, शिक्षण झालं, नगरसेवक झाले, महापौर झाले, आमदार सुद्धा झालो आम्ही. पण आज आम्ही जे पाहतो आहे मुंबईचं दृश्य जे आहे, वाढतं प्रदूषण. पूर्वी आमच्याकडे डीटी जोसेफ नावाचे एक नगर विकास सचिव होते सचिवालयामध्ये, 1.33 FSR त्याच्या पुढे एक फूट वाढला का त्यांनी कारवाई केली. म्हणजे एवढे कडक बँकांनी जे चर्चगेटमध्ये बँकांनी जे मॅझनन फ्लोअर्स बांधले होते ते सांगितलं, हे सुद्धा मी एफएसआयमध्ये धरणार. ते मॅझनन फ्लोअर म्हणजे पोटमाळे, ते सुद्धा तोडून टाकले. 0.1% सुद्धा एफएसआय वाढून देणार नाही. त्या बँका असू देणे कोणी, आता बांधा. कोण किती बांधतोय, कोण किती बांधतो, त्याचा काय एफएसआय काय पत्ता असं नाही. एसआरए जे आहेत 100 झोपड्या असतील 150 दाखव, घे एफएसआय 2, 3, 4, 5, 6, मग नंतर फंजिबल अंजिबल काय 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 कसे वाढताय. अरे ही मुंबई जी आहे ही मुंबई एक आपल्या आयलंड सारखी आहे. जवळजवळ तीन बाजूनी या मुंबईचा समुद्र आहे. आणि नेहमी मी सांगतो की देशामध्ये कुठेही जास्त थंडी असेल तर मुंबईमध्ये तेवढी थंडी नसणार, आणि देशामध्ये कुठेही जास्त उष्णता असेल तर ती तेवढी उष्णता मुंबईमध्ये नसणार. कारण या समुद्राचं पाणी आणि एका बाजूने हवा येते समुद्राकडे, दुसऱ्या बाजूने समुद्रात निघून जाते, हवा स्वच्छ होते. पण या इमारतींचं जाळं प्रचंड मोठं, आणि तज्ज्ञ सांगतात, मी हे विधानसभेत सुद्धा तज्ज्ञ सांगतात की हवेचं जे आहे वहन बरोबर होत नाही. वहन होणार कसं? ओपन स्पेस सोडायचा नाही, प्रचंड मोठ्या भिंती उभ्या राहिल्या इमारतीच्या. आणि एवढंच नाही, आता तर हे सुद्धा जाहीर झालं की आम्ही म्हणे ते बॉम्बे पोर्ट्रेसच्या जागेवर सुद्धा आता आम्ही डेव्हलपमेंट करणार, म्हणजे प्रचंड मोठ्या इमारती बांधणार. मला सांगा, हे प्रदूषण वाढणार नाही तर काय होणार? मी हे सगळं का सांगतोय तर तुम्ही मुंबईचे कार्यकर्ते आणि मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक ही कधी येईल, मुंबईचे प्रश्न तुम्हाला समजले पाहिजे. धूळ किती, एकाच वेळेला सगळी कामं काढलेली आहेत, रस्त्याची कामं, मेट्रोची कामं, इमारतींची कामं, धूळ वाटेल तेवढी आहे.
जिथे अर्धा तास लागतो तिथे दोन दोन तास गाड्या पुढे जातच नाही, ट्रॅफिक वाढलं. अनेक आता सुद्धा एवढी उष्णता वाढलेली की सारखं येत आहे, 30,000 मेगावॉट वर जे आहे विजेची मागणी वाढलेली आहे. कुठून आणणार एवढी ही उष्णता? मला आपल्याला सांगायचंय, ज्यांना निवडणुकीला उभं राहायचं आहे आणि ज्यांना निवडून लोकांनी तुम्ही लोकांनी द्यायचं आहे, तुम्ही तुमच्या मतदारसंघात वॉर्डामध्ये काम करायला पाहिजे. तुम्ही राजकीय कितीही बोललात, मुंबईच्या निवडणुकीचा अनुभव मला चांगला आहे. नगरसेवकांच्या वेळेला एक होतं, विधानसभेच्या वेळेला दुसरं होतं, लोकसभेच्या वेळेला तिसरं होतं. तुम्ही जर तुमच्या लोकांबरोबर कनेक्ट असाल, साधी गोष्ट आहे, आता आपण शिवसेनेचं म्हणतो आहोत, आम्ही सुद्धा तिकडे होतो, अहो साधं गटार तुंबलं आणि ते साफ करायला लागलं तरी तिथे बोर्ड लावून शिवसेना शाखा प्रमुख यांच्या आदेशावरून गटार साफ होता. लोकांना तुम्हाला आम्हाला हसायला येईल, अरे पण त्या लोकांना किती मोठी ती त्याच्यातून सुटका आहे त्या खाणीतून. लहान गोष्ट, लहान लहान गोष्टीवर जे आहे तुम्ही उभं राहिलं पाहिजे. शाखा काढल्या, कुणा कोण हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, कुणाला शाळेमध्ये प्रवेश पाहिजे, कुणा पोलीस त्रास देत आहे, गटर साफ करा, पाणी आलेलं नाही, सगळी कामं जी आहेत तिथून होतात. आणि म्हणून त्या लोकांना वाटतं की आम्हाला काय करायचं, आम्हाला म्युन्सिपाल्टीतून जर काम करायचं असेल तर जो आमची सेवा करील ते तो आमचा. वॉटर, गटर आणि मीटर सगळ्यात महत्वाचे तीन प्रश्न, ह्या प्रश्नाला तुम्ही हात घातला पाहिजे. बाकी तुम्ही राजकारणावर काही बोला, पण जोपर्यंत तुम्ही लोकांबरोबर कनेक्ट होत नाही निवडणुकीमध्ये अडचणी आपण निर्माण करणार. निवडणुका होतीलच, आता सुद्धा कोर्टामध्ये गेलं म्हणजे ते आता 226 जागा आणि 236 केलं होतं, काय करणारे तेच म्हणजे शिंदे साहेब आणि आता विरोध करणारे तेच म्हणजे महाविकास आघाडीनं, त्यांनीच सांगितलं की वाढवा आणि आता तिकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं हे कमी. म्हणजे कशासाठी तुम्हाला निवडणुका घ्यायच्या की नाही? प्रशासक प्रशासक ठेवतात ज्या वेळेला फार मोठ्या वेळेसाठी महिनोन महिनो वर्षोन वर्ष प्रशासक असतात, निश्चितपणे भ्रष्टाचार होतोच. कारण नगरसेवक म्हटल्यानंतर काही ना काहीतरी लक्ष असतं, लोक प्रश्न विचारतात. आता कोण विचारणार? जनरल बॉडी 30, स्टँडिंग कमिटी 30, डेलिबरेटिव्ह विंग 30 आणि एक्झिक्युटिव्ह विंग सुद्धा 30, विचारणार कोण कुणा? निवडणुका यांना घ्यायच्या आहेत की ना? लांबवत 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 चालू भ्रष्टाचार आहे, कितीतरी प्रचंड भ्रष्टाचार आहे. सगळे सांगतात रस्त्याच्या बाबतीमध्ये आहे, अहो हे साधे होर्डिंग लागलेले आहेत ना, इलेक्ट्रॉनिक होर्डिंग वगैरे, त्याच्यामध्ये सुद्धा भ्रष्टाचार आहे. साध्या साध्या गोष्टींमध्ये भ्रष्टाचार आहे, कोण विचारणार? मुंबईचे पैसे जे आहेत ते तुम्ही ठेवलेले आहेत FD मध्ये, ते कशासाठी ठेवलेत? लोकांच्या खर्चासाठी तुम्ही का वापरत? अरे अरे ते पैसे जे आहेत ना त्या लोकांचे प्रॉव्हिडंट फंडचे असतात, एक तुमचे जे कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांचा डिपॉझिट असतात आणि काही पैसे ठेवावेच लागतात. सगळं साफ करून टाका, पैशावर नजर. कॉन्ट्रॅक्ट 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 गरज असेल असं काही नाही की आम्हाला काही कळत नव्हतं, सगळ्यांना कळत होतं, पण आपला खिस्सा बघून लोकांच्या इतर प्रश्नावर खर्च करून थोडा थोडा पैसा जो आहे हा डेव्हलपमेंटवर खर्च करत. आता का आहे नाही, हा रस्ता तो रस्ता तो रस्ता, ही मेट्रो ती मेट्रो ती मेट्रो, सारखं चालू खर्च. कर्ज कर्ज वाढवायचं म्हणजे कर्ज वाढलं तर काय आपली ताकद? अरे कसली तुमची ताकद? मुंबई 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 मुंबईमधून आर्थिक राजधानी असलेली मुंबईची आज परिस्थिती काय आहे? आर्थिक परिस्थिती काय आहे? आजही देशातून खरं म्हटलं तर सगळ्यात जास्ती कर ह्या मुंबईतून जातो आहे. पण आता
मुंबईचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतो आहे. तुमच्या आमच्या मुंबईचं महत्व कमी होत आहे. मुंबईचे उद्योग सुद्धा बाहेर गेले, बाहेर जात आहेत. डायमंडचा उद्योग सुरतेला गेलाय, आयएफसीसी गुजरातला गेलाय. मग अशी सगळं डायमंड मार्केट जे आहे सुरतला आहे. पेटंटचं कार्यालय तिकडेच, नॅशनल मरीन अकादमी मुंबईच्या जवळ होती, गेली गुजरातला. कोटरसचे शिप रेकिंगचं काम, मोठमोठी जहाजात ओढ्याचं काम आमच्या त्या माझगावच्या त्या गोद्यांमध्ये व्हायचं, शिप ब्रेकिंग, गेलं तिकडे गुजरातला काम बांग. एआयसीटी दिल्लीला गेली. आकाशवाणीचं कार्यालय होतं आपल्यामध्ये कित्येक वर्षाचं, गेलं 15-20 दिवसापूर्वी, महिन्यापूर्वी वस्त्रोद्योग कमिशनर. म्हणजे इथून या मुंबईपासून खाली, महाराष्ट्रापासून खाली जे आहे हा वस्त्रोद्योग फार मोठ्या प्रमाणावर. और आपल्याकडे मुंबईमध्ये 64 कापड गिरण्या होत्या, आणि म्हणून ते जे आहे वस्त्रोद्योग कार्यालय आपलं गेलं, ते म्हणे काय ना कार्यालय इथे आहे, कमिशनर तिकडे गेला. अरे वा, काय गंमत आहे. उद्या काय मंत्री की मुख्यमंत्री दिल्लीला आहे पण सरकार इकडे. अरे वा, काय काय कोणाला काही सांगता. आज मुंबईचे एवढे उद्योग बाहेर जात असताना सुद्धा कोणी बोलायला तयार. राजकारणाचे आमदार थोडेफार बोलतात, मीडियातून त्याला थोडी वाचा फुटते, परंतु बाकी कोणी बोलायला करता. पूर्वीच्या काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राचे प्रश्न असतील, संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न असतील, युनियन सुद्धा बाहेर येत होते, लढत होते. एस एम जोशी होते, डांगे साहेब होते, जॉर्ज फर्नांडिस होते, सगळी माणसं एकवटत होते आणि मुंबईच्या रक्षणासाठी पुढे. आता कोणी बोलायला तयार नाही. काय पाहतो आम्ही, जिकडे तिकडे पोस्टर. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या लाईट्स वगैरे जे जेवढ्या लावलेल्या आहेत तेवढ्या दिवाळीच्या पुढचं काम आहे. मला आपल्याला सांगायचं आहे की हे असं जर चाललं तर या मुंबईचं खरं नाही. लोकसंख्या तर वाढणारच, हवा खराब होणारच. या लोकसंख्येला काम देण्यासाठी, नोकऱ्या देण्यासाठी उद्योग सुद्धा गेले चालले. फॉक्सकॉन अमुक तमुक ते सगळे एवढे मोठे लाखो लोकांना नोकऱ्या देणारे उद्योग गेले. बोलण्याची हिंमत आजच्या या सरकारमध्ये नाही. बोललो तो ताबडतो ईडीची बीडी पेटल्याशिवाय राहत नाही, ताबडतो बीडी. बोलायचं ना कोणीच बोलायला आता. मग अशी सांगितले यांनी, उन्हा तणामध्ये लोक मेले. कोण पेपरवाले म्हणतात, मीडियावाले 14 मेले, अगोदर सकाळी आलो तर 23 गेले, आता म्हणतात कोण कोण म्हणतात 50 गेले. अरे मग का कशासाठी. भारतरत्न सुद्धा दिल्लीच्या त्या हॉलमध्ये दिला जातो काही विशिष्ट लोकांना व्यवस्थित बोलावं. महाराष्ट्र भूषण काही कुणाला मिळाले नाही, अशातला भाग नाही. कुणासाठी, कुणाची ताकद दाखवायची होती.